शिवसेना आमदार अपात्रतेच्या संदर्भातील प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दिरंगाई संदर्भातील याचिकेवर गेल्या सुनावणी वेळी सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांवर कडक शब्दात ताशेरे होते तसंच विधानसभा अध्यक्षांनी नियोजित केलेलं वेळापत्रक मान्य नसल्याचं सांगत पुन्हा सुधारित वेळापत्रक सादर करण्याचे निर्देश दिले होते आता यावरील सुनावणी आज होणारे याच पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकर यांनी काल दिल्लीत जाऊन सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची भेट घेतली या भेटीत आमदार अपात्रते प्रकरणासंदर्भात कायदेशीर सल्ला नार्वेकरांनी घेतल्याचं बोललं जाते त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने तीस ऑक्टोबर पर्यंत सुधारित वेळापत्रक सादर करण्याचे निर्देश दिले होते याबाबतही नार्वेकरांनी तुषार मेहता यांच्याशी चर्चा केल्याचं बोललं जाते आता आज होणाऱ्या सुनावणीत राहुल नार्वेकर सुधारित वेळापत्रक सादर करतात का आधी सादर केलेल्या वेळापत्रकात नेमका काय बदल करतात तसेच सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आमदारपत्रतेच्या प्रकरणाबाबत नार्वेकरांना नेमकं काय कायदेशीर सल्ला दिला या सर्व प्रश्नांची उत्तर आता सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी नंतरच समोर येणार त्यामुळे आता सुनावणीत नेमकं काय घडणार हे पाहावं लागेल तुर्तास इतकंच राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका